निवडणुकांच्या तोंडावर आता मोर्चे आणि आंदोलन सुरू झालेत. आरक्षण हा मुद्दा तापला. ओबीसीचं आंदोलनही आता वेग घेत आहे. हे सगळं करणारे जे आहेत, करून घेणारे जे आहेत, ते विश्वनाथ पाटील आज मशाल स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की ओबीसीच्या आंदोलनामध्ये कुणबी सेनेचा नेमका सहभाग काय असणार आहे. पाटील साहेब, आता जी आंदोलनं सुरू आहेत, म्हणजे खरं तर तिकडे मराठा वाद पेटलेला आहे मराठा आरक्षणाचा, आणि मराठांना कुणबी किंवा ओबीसीमधून आरक्षण देऊ नये म्हणून जे मोर्चे निघत आहेत, त्याच्यामध्ये कुणबी सेनेची भूमिका काय असणार? एक फार मोठा सामाजिक तणाव या विषयामुळे निर्माण झालेला आहे आणि हे एखाद्या समाजासमोर चॅलेंज नाही, तर सगळे समाज भरणार आहेत त्याच्यात. बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे, उलटसुलट निर्णय होत आहेत त्याच्यामध्ये, सुप्रीम कोर्टाचे निर्णय झालेले आहेत. एक अतिशय नाजूक विषय महाराष्ट्राच्या समोर आज आहे आणि अशा वेळेला जे काही मोर्चे होतील ती जनजागृती आहे. ते मोर्चे हिंसक नसावेत तशी काळजी घेतली पाहिजे. आणि मी सांगायला मला आनंद वाटतो की गेली 25 वर्ष आम्ही कुणबी सेनेची जी काही वाटचाल केली, संबंध महाराष्ट्र मोर्चे काढले, लाखांच्या सभा भरवल्या, पण कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली नाही, मला एक्सपिरियन्स आहे त्याच्यात. त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न केवळ कुणब्यांचा आहे अशातला भाग नाही. आता मला कोणीतरी विचारले की तुम्ही आजच का आजच करायला निघाले का, तर तसं नाही. पेसा कायद्याने जो प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला मीच पुढाकार घेतला होता, माझ्या सहकार्याने काही पुढाकार, आपणही त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये होता. आणि तुम्हाला आठवत असेल शहापूरला पण एक आरक्षण परिषद मी घेतलेली आहे आणि गेल्या वर्षी जे तिन्ही जे आम्ही मेळावे केले, अधिवेशनं केली, ही तिन्ही अधिवेशनं ही आरक्षणाच्या प्रश्नावरच होती. मला असं वाटतं की ह्या विषयाच्या समाजामध्ये कुणबी समाजामध्ये बऱ्यापैकी जनजागरण आता झालेलं आहे. कुठल्याही मोठ्या विषयी ज्यावेळेला करायचं असतो त्यावेळेला तुमचं घर तुम्हाला दुरुस्त करायचं असतं. कुणबी समाज मोठ्या संख्येत आहे आणि मोठ्या संख्येचा तर आहे, पण तो अनेक संघटनांमध्ये अनेक राजकीय पक्षांमध्ये तो विखुरलेला आहे. खरं म्हणजे दुसऱ्यांची घरं बांधण्याच काम आपल्याला आम्ही केले म्हणून ह्या समस्या तयार झाल्या. पण माझ्या लक्षात आलं की आता समाजाला ह्या समाज ह्या परिस्थितीतून महत्त्व समजलेलं आहे. खरं जर असं जर झालं मराठा समाजाला पूर्वी असल्याचे दाखले जर दिले गेले तर त्याचे परिणाम काय होणार आहेत याची पूर्ण जाणीव समाजाला झाली आहे. त्याचबरोबर 370 जाती पण याच्यात बाधित होणार आहेत ज्या ओबीसीमध्ये मोडतात. तेव्हा माझं असं आव्हान आहे सगळ्यांना की संबंध ओबीसीमधल्या जाती जमातींनी एकत्रित येऊन हा लढा उभा केला पाहिजे. पण एक पथ्य त्याच्यामध्ये असं जरूर पाळलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामध्ये, की ज्यावेळेला एखादा लढा उभा राहतो त्याला त्या लढ्याचं म्हणजे स्वरूप मोठं होत जातं. अशा वेळेला बरेच लोक त्याच्यामध्ये येतात, जत्रा संपली की जसा निघून जातात लोक तसा पण प्रकार होतो. ही एक दिवसाची लढाई असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळं राजकीय लोकांनी याच्यापासून लांब राहावं, त्यांनी त्यांचे आशीर्वाद ठेवावेत. जे बीजेपीत असेल त्यांनी बीजेपीत आशीर्वाद ठेवावा, राष्ट्रपतीमध्ये असेल त्यांनी तसा आशीर्वाद ठेवावा. पण ह्या समान मुद्द्यासाठी, किमान समान मुद्द्यासाठी ओबीसींनी एकत्रित यावं ही भूमिका असलीच पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून 14 तारखेला वड्याला जे काही आंदोलन होऊ घातलेलं आहे त्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर 17 तारखेला शहापूरमध्ये मोठं दोरकस आंदोलन अशाच पद्धतीचं होत आहे, त्यालाही तसाच पाठिंबा राहणार आहे, माझा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे. कुठेतरी ओबीसीच्या एकत्रितकरणाची जी प्रक्रिया आहे, काल जी विदर्भातून सुरू झाली तशी ती आता इथून कोकणातही मोठ्या प्रमाणात जोर घेऊन राहणार. म्हणजे सरकारला कुठेतरी ह्या संबंधी जो विषय आहे त्या विषयाला कुठेतरी सरकारला काहीतरी मार्ग काढण्याच्या संबंधामध्ये भाग पाडला पाहिजे, एक प्रकारचा दबाव तयार करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि याच्यामध्ये जनतेने हे आंदोलन शांतता कशी राहील, कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील असं ठेवूनच आपल्याला ते करावं लागेल आणि जनतेने सहभागी झालं पाहिजे. केवळ घरातल्या एखाद्या माणसाने येऊन उपयोग नाही, तर घरातल्या सगळ्या प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे, याच्यात मुलांनी आलं पाहिजे, महिलांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे. आणि सगळ्या जाती जमातीच्या लोकांचं आंदोलन आहे असं त्याचं स्वरूप असलं पाहिजे, एखाद्या संघटनेचं नाही. मी जर एखाद्या संघटनेचा नेता असलो तरी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थाने जर हे ओबीसीचं आंदोलन जर करायचं असेल तर ओबीसीच्या प्रत्येक घटकाला हे आपलं आंदोलन आहे असं वाटलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे. धन्यवाद.